पागच मागे लागला आहे, माझ्या नव्हे तुझ्या। काय सरस, तो गुलाबराव आज नंदीला मागे घालायला पुन्हा येणार आहे। म्हणजे त्यानं तिला नापसंत ठरवलं होतं ना? हो, पण ते माझ्या भरवशावर। पण मी ते पत्र पाठवल्यावर वारीची दोन्ही घरच्या उपाशी पाहण्यासारखी स्थिती झाली। तेव्हा माझ्या दादानं तिची फजिती करायची ठरवली। कोणी वैकुंठ सावा ना? हो, त्याच्याच सांगण्यावरून तो एवढ्या तिकडे येणार आहे। तू पहा आला, मी हात लपून राहते ना, आणि मग एकदम बाहेर येऊन तिला तिकीट करते। गुलाबराव घर चुकून आलं वाटत। पण इकडच्या घरातले कधी मुलगी बाहेर जात असतील, ते चुकून इकडे आले असते। मी याच घरी मुद्दा मारला का? सुनंदेमधली आणखी काही व्यंग सांगायची राहिली होती वाटत। माफ करावा आनंदराव, माझी चूक झाली। मला मुलगी पूर्णपणे पसंत आहे, पण मला मुलगा पूर्णपणे नापसंत आहे। सुनंदा भले गुलाबराव काय म्हणते, नव्या नवी मुलगी अगदी 100 वर्ष भरली का? काय गे सुनंदा, काय म्हणतो 24 वा नवरा आणि 25 ची बरं काही? इकडून हा तुम्हा दोघांचा कट होता ही हा चालू। हो हो, पण रस्त्यात दिसेल त्या पहिल्या मुलीला मागणी घालू नका बरं। मुली पाहायला येतात म्हणे। आता तरी माझं ऐका, यापुढे मुला मुलींची लग्नाची काळजी अगदी करू नये आई बापा। मुला मुलींना जरा मोकळं सोडलं की त्यांची आपोआप लग्न जमायला लागते। हो की नाही दादा? ते मी काय सांगू, पहा म्हणा तुम्ही त्याला मोकळं सोडू। म्हणजे तू गुप्ती बघल्या लग्न जवळची असं की नाही? म्हणजे वा, गुरुची म्हणजे गुरुला पडली म्हणायची। हो म्हणजे तरी या नाटकाचा पडदा एकदा पडे, पण खरंच वाक्याच्या वेळेस पण नाटक संपत नसतं सुनंदा। म्हण पाहू ते खरंच वाक्याचे वाटतं ना बरा गया।